नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा उपक्रम आहे हे तुम्ही जाणता। आज सकाळी अमेरिकन मार्केट्स कशी होती, तिकडच्या काय बातम्या होत्या हे बघण्यासाठी जेव्हा मी टी व्ही चालू केला तेव्हा मस्तपैकी एक त्या ठिकाणी रंगलेलं नाट्य ऐकायलाही मिळालं, पाहायलाही मिळालं। जॉर्जियातल्या दोन सीटचे रिझल्ट लागायचे होते, त्या दोन्ही सीट डेमोक्रॅटिक पक्षाला मिळाल्या, त्यामुळे आता डेमोक्रॅटिक पक्षाला 50 सीट आणि रिपब्लिकन पक्षाला 50 सीट अशा समसमान सीट झाल्या। आणि सभापतीला कास्टिंग व्होट असतं, म्हणजे कुठलंही धोरण पास करताना जर व्होटिंगची विभागणी समान झाली तर सभापती त्यांचं कास्टिंग व्होट टाकू शकतो। म्हणून आता पुढची 2 वर्ष तरी बायडेनना कुठलीही गोष्ट मंजूर करून घेण्यासाठी अडचण होणार नाही। पण त्याचबरोबर ट्रम्प साहेबांच्या बाजूचे जे कार्यकर्ते होते त्यांनी दंगल विंगल केली। पण या सगळ्यामध्ये असं झालं की आता बायडेननी सांगितलं आहे बाबा की मोठं पॅकेज जानेवारीत मी आल्याबरोबर देईन, तो क्लू मार्केटनी पकडला आणि मग अमेरिकन मार्केट्स पुन्हा तेजीत आले। भारतीय मार्केटसुद्धा तेजीतच उघडलं होतं पण हळूहळू मंदीत गेलं। आजपासून रिझल्टला सुरुवात होणार होती, त्याच्यामध्ये GM ब्रुवरीचा आज रिझल्ट आला। रिझल्ट चांगला आला, त्यांचे रेव्हेन्यू पण वाढले, त्यांची मार्जिन पण वाढली आणि यामुळे बाकीच्या लिकर कंपन्यांचे रिझल्टसुद्धा चांगले येतील अशी समज झाली मार्केटची। आणि म्हणून ग्लोबल स्पिरिट, रेडिको खेतान, युनायटेड स्पिरिट या सगळ्या लिकर कंपन्यांचे शेअर आज तेजीत होते। इन्फ्रास्ट्रक्चरला काहीतरी बजेटमध्ये मिळेल अशी एकंदर वदंता आहे। पण आज महाराष्ट्र सरकारने सांगितलं की पारेख कमिटीचा अहवाल त्यांनी मंजूर केला आणि पारेख कमिटीने सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या लागू करायचं महाराष्ट्र सरकारने ठरवलं। म्हणजे ज्या नव्याने बिल्डिंग बांधल्या जात आहेत त्यांना जे टॅक्स लागतील त्याच्यामध्ये 50% सवलत सरकार देणार आहे। पण या सवलतीचा फायदा जे रियालिटी कंपन्या बिल्डर घेतील त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरायची आहे, म्हणजे जे घरं घेतील त्यांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही, तरच त्यांना ह्या 50% सवलतीचा फायदा मिळणार आहे। आणि म्हणून ही जी अट होती त्याच्यामुळे रियालिटी क्षेत्रातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या रियालिटी क्षेत्रातल्या कंपन्या आज तेजीत होत्या। आता त्याच्यामध्ये काही रियालिटी क्षेत्रातल्या कंपन्या तेजीत राहिल्या की बाकीच्या पण आपोआप तेजीत जातात। तर तशा कंपन्यांची नावं मी तुम्हाला सांगते, ओबेरॉय, पूर्वांकरा, प्रेस्टीज, गोदरेज प्रॉपर्टी, इंडिया बुल्स रियल, कोलते पाटील, सनटेक रियालिटी, शोभा, अजमेरा, अरविंद स्मार्ट स्पेसेस या सगळ्या कंपन्या तेजीत होत्याच। पण या धोरणाचा फायदा स्यूडो रियालिटी क्षेत्राला जास्त होईल। आता स्यूडो रियालिटी म्हणजे काय, तर ज्या कंपन्या वेगळ्या व्यवसायात आहेत पण ज्यांच्याकडे लँड बँक आहे तर ती लँड बँक ते डेव्हलप करू शकतात। म्हणजे कशी, आता बॉम्बे डाईकडे लँड बँक खूप आहे, रेमंडकडे लँड बँक आहे, तर अशा ज्या कंपन्या आहेत तर त्यांना त्यांची जमीन डेव्हलप करताना या सवलतीचा फायदा घेता येणार आहे। त्यामुळे या कंपन्या तेजीत होत्या। तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या, तर बॉम्बे डाईंग आली,
रेमंड आली, सेंचुरी टेक्सटाइल आली, ग्रॉवर वेल, महिंद्रा लाइफ स्पेस, जय कॉर्प, अशा सगळ्या कंपन्या याच्यात आल्या। आता आय टी क्षेत्राने काही काही आय टी कंपन्यांनी असं ठरवलंय की वर्क फ्रॉम होमची पद्धत कायमसाठीच लागू करायची। त्याचा फायदा कॉस्ट कटिंगसाठी आय टी क्षेत्राला तर होणारच आहे, एम्प्लॉईजलाही होणार आहे, पण त्याच्याचबरोबर ज्या इंटरनेट सेवा पुरवतात त्या कंपन्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे। म्हणजे जी टी पी एल हाथवे, हाथवे केबल, डेल नेटवर्क या सगळ्या कंपन्यांना या गोष्टीचा फायदा मिळणार आहे। आज RBI ने भारतीय एअरटेल पेमेंट्स बँकेला 74% FDI साठी परवानगी दिली आणि FIPB ने सुद्धा त्यांना 74% FDI ची परमिशन दिली। भारतीय एअरटेलचं स्पेक्ट्रमचं जे लायसेन्स आहे ते रिन्यू करण्यासाठी त्यांना 13,000 कोटी रुपये हवे आहे। ते 13,000 कोटी रुपये जमवावे लागणार होते, तर ही परवानगी मिळाल्यामुळे त्यांना ते 13,000 कोटी रुपये जमवणं सोपं जाईल आणि लायसेन्स रिन्यू करण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही। आणि म्हणून आज भारतीय एअरटेलचा शेअर खूप तेजीत होता। कोरोमंडल आणि वेंडन WENDT हे दोन्ही प्रमोटर्स आहेत, त्या प्रमोटर्सचा हिस्सा 75%पेक्षाही जास्त आहे, म्हणून त्यांनी OFS आणला। त्या OFSचा आज नॉन रिटेल कॅटेगरीसाठी आज OFS होता, उद्या रिटेल लोकांसाठी तो OFS असणार आहे। हा OFSची फ्लोअर प्राईस, ह्या OFSची 2200 रुपये फ्लोअर प्राईस आहे, म्हणजे ॲक्च्युअल प्राईसच्या जवळजवळ 29% डिस्काउंटवर हा OFS आणला आहे। 3,200 जवळपास त्याची प्राईस चालू होती। या शेअरचा 52 वीक हाय 4,200 रुपये आहे, त्या मानाने तो कमी किमतीलाच आत्ता चालू आहे। रिटेल लोकांसाठी कोटा राखीव आहे, जर कोणाला या OFSमध्ये भाग घ्यायचा असेल तर ते उद्या त्यांचे अर्ज दाखल करू शकतात किंवा ब्रोकरकडे चौकशी करून या OFSमध्ये भाग घेऊ शकता। आत्ता सध्या रिॲलिटीमध्ये तेजी असण्याचं एक कारण कर्जाचे दर तर कमी, कर्जावरील व्याजाचे दर कमी झालेले आहेत आणि सरकारने उत्तेजन दिलं आहे। मध्यंतरीच्या काळात रिॲलिटीला अजिबातच डिमांड नव्हती, त्यामुळे त्यांना व्याजाचा खर्च खूप येतो आहे। आत्ता त्या कंपन्या सगळ्या काय करत आहेत, तर कमी व्याजाच्या दराचं लोन घेत आहेत आणि पहिलं लोन फेडतायत, यामुळे त्यांचा व्याजाचा जो बोजा आहे तो दिवसेदिवस कमी होतोय आणि त्यामुळं रिॲलिटी क्षेत्रातल्या शेअरची जी स्थिती आहे ती हळूहळू सुधारायला मदत होते आहे। NMDC पेन्नामध्ये मायनिंग सुरू करणार आहे, हे डायमंड मायनिंग आहे आणि वनविभागाने NMDCला हे मायनिंग करण्यासाठी परवानगी दिली आहे। आज डिक्सन टेक्नॉलॉजीचा शेअर तेजीत होता, कारण डिक्सन टेक्नॉलॉजीने बोट बरोबर एक करार केला आहे आणि नोएडामध्ये त्यांची जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे तिथे ड्युएल वायरलेस स्पीकर्स ही डिक्सन कंपनी मॅन्युफॅक्चर करणार आहे। मॅन्युफॅक्चर इन इंडिया या स्कीमखाली
हे मॅन्युफॅक्चरिंग तिथे होणार आहे. आज थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं. आज एका कॉमेंटला मात्र मी अगदी थोडक्यात उत्तर देणार आहे. मी काल म्हटलं होतं की प्रॉफिट बुकिंग करावं, तर त्यांनी असा प्रश्न विचारला होता की जे चांगल्या क्वालिटीचे शेअर म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी घेतो त्याच्यात पण प्रॉफिट बुकिंग करावं का. तर मी असं सांगेन की मार्केटमध्ये भांडवलाचं रक्षण आधी केलं पाहिजे. समजा तुमच्याजवळ 100 रुपयाला घेतलेला शेअर आहे, त्याची किंमत 200 रुपये झाली आहे, तर तुम्ही 60% शेअर्स विकून टाकलेत. म्हणजे 60 शेअर्स जर तुम्ही विकलेत, तुमच्याजवळ 100 शेअर्स आहेत, 100 रुपये भावाला घेतलेले आहेत, त्याचा भाव झाला आहे 200 रुपये, तर त्याच्यातले तुम्ही 60 ते 65 शेअर विकलेत तर तुमचं प्रॉफिटही होईल, तुमचं भांडवलही पूर्णपणे बाहेर निघेल आणि उरलेले जे शेअर्स असतील ते फुकट राहतील. आणि जे 65 शेअरमधून तुमचं सगळं भांडवल निघालंय ते पुन्हा तुम्हाला गुंतवता येईल. मार्केटमध्ये जेवढं तुम्ही पैशाचं रोलिंग कराल तेवढा अधिक बेनिफिट मिळत राहतो. म्हणजे पैसे ठेवून तुम्हाला जर 40% प्रॉफिट झाला तर पैसे एकातून काढून दुसरीकडे, दुसऱ्यातून काढून तिसरीकडे गुंतवण्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 120% प्रॉफिटसुद्धा घेता येतो. किंवा तुम्ही समजा 100 रुपयाला घेतलेले शेअर 110 विकले, त्याच्यामुळे तुमचं जे टोटल भांडवल आहे ते 11,000 होईल. पुढच्या महिन्यात पुन्हा 11,000 गुंतवलं तर ते वाढेल. असं एकातून काढून दुसऱ्या जो सेक्टर चालतोय त्याच्यामध्ये जरी घातलं तरी अधिकाधिक प्रॉफिट मिळू शकेल. बघा तुम्हाला अनुभव कसा काही येतो तो. पण पहिलं भांडवलाचं रक्षण हे करणं, ही शिस्त तुम्ही लावून घेतली पाहिजे. बाकीच्या बातम्या ब्लॉगला आहेत. काही माहिती तुम्हाला हवी असेल तर पुस्तकात बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना सांगा. म्हणजे जर काही माहीत नसल्यामुळे चूक होत असेल तर ती चूक कमी व्हायला मदत होईल. नमस्ते.